संदेश चष्मा घर डिजिटल फोरोप्टर मशीन द्वारे अचूक नेत्र तपासणी प्रोप्रायटर अमोल देशमुख ठिकाण बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर आणि ठक्कर कॉम्प्लेक्स राजबक्षी वडापाव शेजारी एसटी स्टँड अकोले 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74। रात्रीच्या वेळी घारगाव परिसरामध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांना बिबट्याचं दर्शन झालंय। ही घटना शुक्रवारी 10 सप्टेंबरला मध्यरात्री 1:15 सुमारास घडली आहे। घारगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावांसह वाड्या वस्त्यांवर रात्रीच्या वेळी चोऱ्या होऊ नये यासाठी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड, चालक संतोष फड, होमगार्ड मोहम्मद सय्यद हे गुरुवारी रात्री सरकारी वाहनातून परिसरामध्ये गस्त घालत होते। तर मध्यरात्री 1:15 सुमारास जुन्या माहुली येथील एकल घाटातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट कठड्यावर त्यांना बिबट्या दिसला। त्यामुळे बिबट्याला पाहून हे सर्वजण थांबले। बराच वेळ झाला तरी बिबट्या त्या ठिकाणाहून जात नव्हता। शेवटी काही वेळानं हा बिबट्या या ठिकाणावरून निघून गेला। यावेळी हे सर्व दृश्य पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केलंय। पठार भागामध्ये जंगली श्वापदांचा संचार वाढला असून शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडू नये किंवा बाहेर पडलं तर हातामध्ये काठी, बॅटरी इत्यादी संरक्षक साहित्य सोबत ठेवावं असंही आवाहन पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी केलंय। नेमणूक गारगाव पोलीस स्टेशन दिनांक 10/9/2021 रोजी रात्री 1:15 सुमारास मी माझे सहकारी चालक पोलीस नाईक फड, होमगार्ड मोहम्मद सय्यद असे माऊली भागात पेट्रोलिंग फिरत असताना माऊली घाटामध्ये आम्हाला एक बिबट्या दिसला। सदर बिबट्या पूर्वीपासून माऊली घाटामध्ये यापूर्वी आमच्या कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंग दरम्यान आढळून आलेला आहे। तसेच खंदरमा शिवारमध्ये देखील 2 बिबटे यापूर्वी आम्हाला रात्री पेट्रोलिंग करताना आढळून आलेले आहेत। तरी पठार भागावरील जनतेला आवाहन करण्यात येते की रात्री अपरात्री पठार भागावर जंगली श्वापदांचा संचार वाढलेला असून स्वतःची खबरदारी घेणे आवश्यक आहे। पठार भागावरील जनतेने रात्री अपरात्री फिरत असताना स्वतःकडे संरक्षणासाठी काठी, बॅटरी तसेच इतर आवश्यक साहित्याचा वापर करून रात्री बाहेर पडावे। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव।